विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी मोठी खेळी केली आहे. अजितदादांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षासाठी नरेश अरोरा यांची रणनीतीकार म्हणून नियुक्ती केली आहे. कालच राष्ट्रवादीच्या आमदारांची पदाधिकाऱ्यांची एक बैठक देखील झाली आणि या बैठकीला नरेश अरोरा उपस्थित होते. अजितदादांना लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर अर्थातच अजितदादांनी आता विधानसभेमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचं यासाठी चंग बांधला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाकरिता रणनीतीकार म्हणून नरेश अरोरा यांची नियुक्ती केली आहे. एकंदरीतच लोकसभेतलं अपयश हे पूर्णपणे त्याची जबाबदारी घेत दादांनी आता भविष्यात आपल्याला अपयशाची चव चाखायला लागू नये यासाठी रणनीतीकाराची गरज असल्याचं सगळ्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या कमिटीनी ठरवलं आणि अखेर नरेश अरोरा यांची रणनीतीकार म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे नरेश अरोरा नेमके आहेत तरी कोण, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यम. पॉलिटिकल मॅनेजमेंट कॅम्पेन या कंपनीचे ते संस्थापक आहेत. याआधी त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचं व्यवस्थापन केलं होतं. कर्नाटक, राजस्थान आदी विविध राज्यांमध्ये त्यांनी काँग्रेससाठी प्रचाराचं व्यवस्थापन पाहिलेलं आहे. त्यामुळे आता नरेश अरोरा यांची रणनीती, अजितदादांचं नेतृत्व आणि कार्यकर्ते समर्थकांची साथ या जोरावर अजितदादा यंदा विधानसभेला बाजी मारणार का, जास्तीत जास्त आमदार निवडून आणणार का आणि नरेश अरोरा यांच्या नियुक्तीचा त्यांना फायदा मिळणार का याचं उत्तर काही काळातच आपल्या सर्वांना मिळणार आहे. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा.